तर बघू शकता मित्रांनो हा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे तर हा आहे पिळा तर हा पिळा जो आहे तो कोणत्या प्रकारामध्ये मोडतो आणि अजून दुसरा कोणत्या प्रकारचा आहे दोन तीन प्रकारचे पिळ्या असतात तर त्यातला हा एक प्रकार आहे तुम्ही बघू शकता याच्या सोबतचे जे अद्रक आहे ते चांगल्या पद्धतीचं आहे व असं कुठं कुठं झालेलं आहे हे बघा हा पण एक पिळा आहे तर हा पिळा जो आहे तो बियाण्याचा फॉल्टमधला पिळा आहे तो मग मी खांड काढलेलं आहे ते पण दाखवतो कशा पद्धतीचं येतं त्यानंतर याच्यातला दुसरा प्रकार आहे तो आपण बघूया तर हा त्यातला दुसरा प्रकार आहे हे बघू शकता खालचे जे पानं आहेत ते चांगल्या पद्धतीचे आहे परंतु शेंड्याला पीळ खाल्लेलं आहे तर हा आळाईचा पिळा आहे यात मी स्प्रे घेतलेला आहे तेरा आळा येथे आता कवर झालेली आहे परंतु त्याचा प्रभाव अजून संपलेला नाही तर हा पिळा आळाईचा आहे तर हे बघू शकता तुम्ही आळाईने शेंडा खाल्ल्यामुळे असं बारीक पुंगळी न निघता अशा पद्धतीची पानं निघत आहे हे जे पानं निघत आहे असा शेंडा न निघता डायरेक्ट पानं निघतं आहे तर पूर्वी याचं शेंडा जो आहे हे बघून घ्या तुम्ही आहे का व्हिडिओमध्ये इथं बघा आळाईने खाल्लेलं आहे आणि अजून दुसरी गोष्ट आळाई नसेल तर हे कॅल्शियम नायट्रेटच्या कमतरतेमुळे सुद्धा होतं ज्या पिकाला कॅल्शियम नायट्रेटची कमतरता येते तर त्याचा शेंडा जो आहे तो चांगल्या पद्धतीने निघत नाही तर हे कॅल्शियम नायट्रेटच्या कमतरतेमुळे सुद्धा होऊ शकतं हा पण एक त्यातलाच प्रॉब्लेम आहे तर याला पिळा वगैरे काही नसतो पण हे पीक जे आहे ते छोटं राहतं आणि जास्त दिवस हे छोटंच राहतं तर याला पण आपण कवर करू शकतो तर यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेटचं वापर करायचा आहे जेणेकरून याचे स्टंट जे आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता इकडचं पण आले व्यवस्थित आहे आणि इकडचं पण व्यवस्थित आहे परंतु इथंच प्रॉब्लेम येतो आहे तर या खांडामध्ये सुद्धा प्रॉब्लेम असतो आणि तो प्रॉब्लेम जो आहे आपल्याला कॅल्शियम नायट्रेट देऊन त्याची चांगली उगवण करता येऊ शकते जेणेकरून हे कोंब तर काही चांगल्या पद्धतीने निघत नाही परंतु हे जे निघणारे आहेत ते चांगल्या पद्धतीने निघू शकतात आणि याला आपल्याला अशा खोडांशी म्हणजे दोन पाच टक्के एक दोन टक्के असलं तर पाच टक्क्यापर्यंत तर प्लॉटमध्ये जर असलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही परंतु त्याच्यावरती जर असेल तर तुम्हाला निश्चितच त्याच्यावर लक्ष द्यायची गरज आहे हे बघू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा दंजाळ कृषीमल्ल यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे पिळ्यांमध्ये दोन तीन प्रकार आहेत तर पहिल्या जे प्रकारात पिळं आहे तो जो बेण्याचं खराबीमुळे होतो ज्याने तर बेण्याची खराबी अशी असते की पूर्वी तुम्ही ज्या शेतातून बेणं घेतलेलं आहे तर त्या शेतातल्या प्लॉटला जो आहे तो निंबुटीचा प्रॉब्लेम असतो तर त्या कारणाचं ते जे बेणं आहे तर ते अशा पद्धतीनं उगतं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं त्याची हाईट खूप छोटी असते तर त्या पद्धतीचं बेणं आणि दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो आळाईचा असतो तर आळाईच्या प्रॉब्लेममुळे हा शेंडा जो आहे असा पिळा मारलेला आणि या पानामध्ये गुतलेला असतो असा अशा पद्धतीने असतो तर असे दोन तीन कारणे आहेत तर त्यावर आपल्याला उपाय जो आहे तो आळाईचा जो असेल तर त्यावरती आपल्याला अँप्लिओची फवारणी यायची जेणेकरून त्याच्यामध्ये कराटे आणि कोरोझन दोन्ही एकत्र आहे एक स्पर्श आंतरप्रवाही आणि म्हणजे दोन्ही पण वर्गातले जे कीटकनाशक आहे ते थे थे ते ते तर, आ, तर, तर ते त्याच्यामध्ये आहे तर ते वरतून पण काम करतात आणि पिकाच्या डायरेक्टमध्ये जाऊन पण काम करतात तर असे आपल्याला कीटकनाशक वापरायचं जेणेकरून ती आळाई आहे ती चांगल्या पद्धतीने नष्ट होईल आणि नंबर दोन तर याला कॅल्शियम सुद्धा कमतरता असते ज्याचा शेंडा चांगल्या पद्धतीने ज्या पिकाचा निघत नाही तर त्याला कॅल्शियम नायट्रेटची कमतरता असते आणि कॅल्शियम नायट्रेटच्या चांगल्या रिझल्टसाठी त्याला त्यातमध्ये आपल्याला बोरांची गरज पडते कारण बोरॉनमुळे सुद्धा शेंडा जो आहे तो चांगल्या पद्धतीचं निघत नाही तर त्यामुळे बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेट या दोन्ही गोष्टींची आपल्याला मिक्स करून वापर करायचा असतो नंबर तीन त्याला मुळवा पण कमी असतो जे खांड थोडं कमकुवत आहे ज्याचं हे बघू शकतो मी अशा अशा पद्धतीने काही खांड खराब पण झालेलं असतात तर त्याला मुळवा चांगल्या पद्धतीने फोडण्यासाठी आपल्याला चांगल्या एखाद्या कंपनीचा ज्याचा आपण रिझल्ट घेतलेला आहे अशा कंपनीतच ह्युमिक ॲसिडसुद्धा वापरून आपण या प्रॉब्लेममध्ये पाच ते दहा टक्क्यापर्यंत अजून चांगल्या पद्धतीने ते कवर करू शकतो तर आणि नंबर तीन जे आहे ते आपण त्याला प्लांट ग्रोथ प्रमोटरचा वापर करूनसुद्धा चांगलं प्रकार व्यवस्थित करू शकतो तर तुम्ही बघू शकता हे औषध आहे गौरव नावाने हे जे यू कंपनीचं आहे तर यामध्ये जेब्रलिक ॲसिड आहे तर हे जेब्रलिक ॲसिड जे फक्त एक ग्रॅमचं पाकीट आहे याच्यात दोन प्रकारचे असतं ही एक पावडर आहे याच्यामध्ये आणि अजून मधी पण एक पावडर आहे हे बघू शकतो तुम्ही मधी पण एक पावडर आहे तर हे जे आहे ते आपल्याला शंभर लिटर पाण्यामध्ये एवढी पावडर टाकायची म्हणजे तुम्हाला एका पंपात जरी काम असेल तर आपल्याला म्हणजे याच्यात एक पंप करू शकत कमीत कमी याच्यात शंभर लिटर पाण्याचा डोस आहे आणि याला आपण नंतर वापरायचा विचार केला तरी चालेल परंतु ह्याच वापरानुसार म्हणजे याचं प्रमाण जे आहे ते कमी जादा होऊ नये मग या कारणाने याला शंभर लिटर पाण्यातच टाकायचं आणि जिथं आपलं अशा पद्धतीत झालेलं आहे नुसतं अशा पद्धतीत झाल्यावर जर फवारणी करत असाल आपण तर पन्नास लिटर पाण्यात जरी टाकलं तरी चालतं परंतु आपल्याला सर्वच प्लॉटवर जर फवारणी घ्यायची असेल तर आपल्याला याला शंभर लिटर पाण्यामध्ये टाकून आणि त्याचा स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून हा असा पिळा म्हणजे याला चांगल्या पद्धतीने आपल्याला ते ग्रोथ होण्यासाठी मदत मिळेल आणि एकरी पाच किलो कॅल्शियम नायट्रेट प्लस अर्धा किलो बोरॉन आपल्याला आपल्या पिकाला द्यायचं आहे जेणेकरून बोरा बोरॉनच्या आणि कॅल्शियम नायट्रेटच्या कमतरतेमुळे जरी होत असेल म्हणजे दोन्ही तिन्ही गोष्टी आपल्याला एकत्र करायचं आहे जेणेकरून याची कमतरता असेल तुम्हाला चांगल्यापैकी जर कळलं नाही की कोणत्या नेमका प्रॉब्लेम या तिन्ही प्रकारापैकी कोणत्या प्रकारचा आहे निमोडझडचा आहे की कॅल्शियम नायट्रेट बोरॉनच्या कमतरतेचा आहे किंवा आळायचं आहे तर तुम्ही या तिन्ही पण गोष्टी करायच्या कारण फवारणीचे पण दिवस चालू आहे कॅल्शियम नायट्रेट तुम्ही मागं सोडायला सांगितलं होतं आणि कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन आणि ह्युमिक जे आहे ते आपल्याला प्रत्येक महिन्याला सोडायचं आहे जेणेकरून आपल्या पिकाचे मूळ जे आहे ते चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होतील आणि उत्पादनामध्ये आपल्याला निश्चितच त्याचा चांगला फायदा होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि कृषी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद